एमएसआरडीसीच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामध्ये प्रेयसी गंभीर जखमी झाली. हा प्रकार ठाण्यात घडलाय. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार आता सुरू आहेत. आणि या प्रकरणामध्ये एमएसआरडीसी अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजीत गायकवाड आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अश्वजीत गायकवाडचे या पीडित महिलेशी गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र अश्वजीत विवाहित असल्याची माहिती महिलेला मिळाली आणि यावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री घोडबंदर भागामध्ये त्यांच्या टोकाचा वाद झाला आणि त्यानंतर अश्वजीत आणि त्याचे दोन मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर तिला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. आरोपीचा अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचंही बोललं जात आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे